आता गेल्यानंतर काही लोकांच्यात भ्रमिष्टपणा येतो आणि काही लोकांचा तोल जातो. आता चंद्रकांत दादांचे यापैकी काय झालेलं आहे ते संशोधन करणं आवश्यक आहे. एकेरी भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीच नव्हती, दुर्दैवाने त्यांनी वापरली. अशा पद्धतीनं एकेरी भाषा वापरून चंद्रकांत दादांनी जेव्हा नरेंद्र मोदी म्हणतात की पवारसाहेबांचं बोट पकडून मी राजकारणात आलो, तर मला वाटतं हा एकेरीपणा त्यांनी नरेंद्र मोदींच्या बाबतीतही खासगीमध्ये वापरलेला असावा, त्यामुळे सवय दिसते. आता गेल्यानंतर काही लोकांच्यात भ्रमिष्टपणा येतो आणि काही लोकांचा तोल जातो. आता चंद्रकांत दादांचे यापैकी काय झालेलं आहे ते संशोधन करणं आवश्यक आहे. एकेरी भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीच नव्हती, दुर्दैवाने त्यांनी वापरली. अशा पद्धतीनं एकेरी भाषा वापरून चंद्रकांत दादांनी जेव्हा नरेंद्र मोदी म्हणतात की पवारसाहेबांचं बोट पकडून मी राजकारणात आलो, तर मला वाटतं हा एकेरीपणा त्यांनी नरेंद्र मोदींच्या बाबतीतही खासगीमध्ये वापरलेला असावा, त्यामुळे सवय दिसते.